नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे सर्वांची आपली युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस संदर्भात नवीन अपडेट पाहणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीसला सुरुवात झालेली आहे काय आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस जर देणार असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला या चॅनलचा येणाऱ्या भरतीमध्ये नक्की फायदा होणार आहे आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीसचा सा दररोज सराव करून घेणार आहोत आणि या सरावामध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचा असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर चॅनल सबस्क्राईब करावे लागेल चला मग चॅनल सबस्क्राईब करा पाहूया आजच्या व्हिडिओची संपूर्ण अपडेट तर पहा विद्यार्थी मित्रमैत्रिणी हेडलाईन आहे या ठिकाणी पहा शासनाने घेतला निर्णय कोरोना नियंत्रणात आल्याने तातडीने राबवणार प्रक्रिया तर शासनाने एक निर्णय घेतलेला आहे कोरोना आता नियंत्रणित नियंत्रणात आलेला असल्यामुळे आत्ता तातडीने जी आहे ती नवीन भरती प्रक्रिया राबवली जाणार रा आहे आणि पहा या भरतीला सुरुवात झालेली आहे गडचिरोली या जिल्ह्यापासनं तर गडचिरोलीतील तीन वर्षानंतर होणार चारशे सोळा पोलिसांची भरती तरुणांना दिलासा तर पहा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो दोन हजार बावीसच्या भरतीला सुरुवात झालेली आहे गडचिरोली या जिल्ह्यातील जी तीन वर्षानंतर भरती होणार आहे आणि यामध्ये गडचिरोली जिल्ह्यासाठी एकूण चारशे सोळा पदांची भरती जी आहे ती लवकरात लवकर राबवण्यात येणार आहे पहा आपण सविस्तर माहिती पाहूया एकतीस डिसेंबर दोन हजार वीस अखेरपर्यंत गडचिरोली पोलीस दलात दीडशे पोलीस शिपाई तसेच एकशे एकसष्ट पोलीस शिपाई चालक व देसाईगंज एस आर पी एफ गट क्रमांक तेरामधील एकशे पाच पदे अशी एकूण चारशे सोळा पदे भरली जाणार आहेत याबाबत निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे त्यानंतर पहा गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांची रिक्त पदे भरण्यासाठी बिंदू नियमावली सादर करण्यात आली नव्हती त्यामुळे भरती प्रक्रिया घेण्यात आली नव्हती आत्ता सामान्य प्रशासन विभाग बिंदू नियमावली तयार केली आहे सामान्य प्रशासन विभागाने बिंदू नियमावली जी आहे ती तयार केलेली आहे आणि त्यामुळे पोलिसांची भरती करण्यातील अडचण किंवा अडथळा जो आहे तो दूर झालेला असल्याने भरती प्रक्रिया तातडीने राबवली जाणार आहे मागील तीन वर्षापासून पोलीस भरती झाली नव्हती जिल्ह्यात अनेक जिल्ह्यात अनेक युवक जे आहेत ते पोलीस भरतीची प्रतीक्षा करत आहेत पोलीस भरती निघेल या आशेवर अनेक जण तयारीसुद्धा करत होते मात्र भरती होत नसल्याने त्यांच्या पदरी निराशा आली होती मात्र नवीन शासन निर्णयामुळे युवकांना अशा परिस्थितीत किंवा नवीन शासन निर्णयामुळे युवकांच्या आशा ज्या आहेत त्या पल्लवी झालेल्या आहेत पहाट गडचिरोली या म जिल्ह्यामध्ये नवीन भरतीसाठी एकूण चारशे सोळा पदं जी आहेत ती भरली जाणार आहेत आणि त्यामध्ये पोलीस शिपाई या पदासाठी दीडशे पदांचा समावेश आहे त्यानंतर पोलीस शिपाई चालक या पदासाठी एकशे एकसष्ट पद तसेच एस आर पी एफमध्ये मध्ये एकशे पाच पदे असे एकूण चारशे सोळा पदं जी आहेत ती या ठिकाणी भरली जाणार आहेत तर पुढे पहा भरतीचे अधिकार कंपनीला दिलेले नाहीत या भरतीचे म्हणजे गडचिरोली भरतीचे जे अधिकार आहेत ते कुठल्याही कंपनीला देण्यात आलेले नाहीत पोलीस भरती राबवण्यासाठी जबाबदारी किंवा राबवण्याची जबाबदारी शासनाने घेतलेली आहे तसेच ज्या कंपन्या होत्या आय बी पी एस त्या सर्व कंपन्यांकडे न देता आत्ता गडचिरोलीमध्ये होणारी भरती मात्र गडचिरोली जिल्ह्यात पोलीस भरती दलातून क वगळण्यात आलेली आहे म्हणजे जी भरती कंपन्यांच्या माध्यमातून घेण्यात आली होती घेण्यात येणार होती ती भरती गडचिरोली या जिल्ह्यात पोलीस स्थरावर घेण्यात येणार आहे आत्तापर्यंतच्या सर्व पोलीस भरती पोलीस भरती पोलीस विभागाच्या घेतलेल्या आहेत त्यामुळे ही बातमी जरा अंधक असल्यामुळे स्पष्ट वाचता येत नाही तरी पण आपण पाहूया आत्तापर्यंतच्या सर्वच पोलीस भरती पोलीस विभागाने विभागानेच घेतलेल्या आहेत येथील परिस्थितीवर इतर जिल्ह्यात तुलनेत वेगळी आहे नक्षलवादाचा सामना करण्यासाठी स्थानिक युवकांना प्राधान्य देणे आवश्यक आहे त्यामुळे शासनाने पोलीस भरतीचे अधिकार खाजगी कंपन्यांकडून काढून पोलीस विभागाला दिलेले असल्याचा अंदाज आहे तर पहा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो गडचिरोली या जिल्ह्यामध्ये नक्षलवाद किंवा नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे या ठिकाणची जी भरती आहे ती कुठल्याही कंपन्यांच्या माध्यमातून न घेता ती आत्ता थेट पोलीस प्रशासनाच्या स्तरावर घेतली जाणार आहे अशा प्रकारचा एक नवीन जी आर देखील आलेला आहे आणि या जी आरची संपूर्ण माहिती जी आहे ती आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्यास मिळेल यापूर्वी तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे जी आर संपूर्ण तुम्हाला माहिती पाहण्यास मिळेल तो पाहिला नसेल तर नक्की पहा तर नवीन भरतीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आत्ता चारशे सोळा पदांची नवीन भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि आत्ता लवकरच नवीन भरतीला सुरुवात होत आहे तर सर्वांनी दररोज अभ्यास करा सराव करा रोज व्यवस्थित सराव केल्याने तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये नक्की चांगले यश मिळेल आणि आपल्या चॅनलचाही तुम्हाला नक्की फायदा होईल आपण महाराष्ट्र पोलीस भरतीचा सरावही करून घेणार आहोत आणि या सरावामध्ये तुम्हाला सहभागी सर व्हायचा हो असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच तुम्हाला या चॅनलवर फक्त पोलीस भरती तसेच महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेच्या नवीन येणाऱ्या दररोजच्या ज्या काही अपडेट आहेत त्या पाहण्यास मिळतात त्यासाठी तुम्हाला चॅनलसोबत राहायचं आहे या व्हिडिओमध्ये इतकेच हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद